महापौर संदीप जोशी ने जनता कर्फ्यू का आह्वान किया था, जिसके मद्देनजर सितंबर के अंतिम दो सप्ताह शनिवार और रविवार को केवल जरूरी प्रतिष्ठान छोड़कर अन्य प्रतिष्ठान बंद रखने की अपील महापौर जोशी ने की थी। आज इसी का जायजा लेने जोशी पूर्व पालक मंत्री बावन कुले और अन्य कार्यकर्ता सहित महल के बड़गत चौक पर पहुंचे, जहां एक और बावन कुले ने जोशी के निर्णय को सही ठहराया तो वही मनपा आयुक्त और पुलिस विभाग के जोशी के फैसले के खिलाफ दिखे है। बावन कुले ने जोशी द्वारा किए गए जनता कर्फ्यू की सराहना की, साथ ही उनके द्वारा लिए गए फैसले को सही ठहराया। पूर्व महानगराचे महापौर श्री संदीप जोशी यांचे मी अभिनंदन करतो। नागपूर मध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचे संक्रमण वाढतंय, सरकार कुठली मदत करत नाहीये, सर्व आरोग्य व्यवस्था ठप्प झाल्या आहेत, आरोग्य व्यवस्थेकरता लागणारा पैसा सरकारकडे येत नाही आहे, संपूर्ण अधिकारी त्या ठिकाणी कोरोनाग्रस्त झाले आहे, अशा वेळी जनतेला हात मागून जनतेला विनंती करून या कोरोनाचं संक्रमण थांबवण्याकरता महापौर संदीप जोशी यांनी प्रत्येक शनिवारी रविवारी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून जनतेला विनंती करताय कि बाबा रे आपला जीव वाचवा, आपल्याला कोरोना संक्रमणापासून दूर ठेवा। आणि हा जनता कर्फ्यूचा आवाहन जे महापौर संदीप जोशींनी केलं त्यांचं मी अभिनंदन करतो, पण जनतेनी जे त्यांना पाठिंबा दिला आणि जनतेनी आज मोठ्या प्रमाणावर जनता कर्फ्यू त्या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न करतात, संपूर्ण जनता महापौराच्या पाठीशी उभी आहे, सरकार मागच्या 6 महिन्यापासून लक्ष देत नाही आहे। 6 महिन्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना मी विनंती करतो आहे की आरोग्य व्यवस्था बळकट करा, नागपूर हे रेड झोनमध्ये येईल, 6 महिन्यापासून सांगूनही काहीच लक्ष नाही आहे। उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये, मुख्यमंत्री मुंबईमध्ये आणि कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे, अशा वेळी केवळ महापौर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संक्रमणाचा वाचवण्याकरता काम करत आहे। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो, महाराष्ट्र सरकारने तातडीने आरोग्य व्यवस्था उभ्या कराव्या आणि लागणारा पैसा कोरोना संक्रमणाकरता लागणारा पैसा जो थांबवला आहे तो तात्काळ सरकारने रिलीज करावा, अशी सूचना विनंती या ठिकाणी करतो आहे। जहां बावनकुले ने जोशी के फैसले का समर्थन किया तो वही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने ट्वीट के जरिए कहा कि मनपा द्वारा जनता कर्फ्यू की कोई भी आधिकारिक सूचना नहीं दी गई है, आप मास्क लगाकर सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए बाहर निकल सकते हैं। इसके अलावा जोशी के इस फैसले का विरोध करते हुए पुलिस आयुक्त कार्यालय ने भी प्रेस नोट के जरिए कहा कि प्रतिष्ठान बंद रखने पर कोई प्रतिबंध नहीं है, यदि कोई कार्रवाई करता है तो आप उसकी शिकायत पुलिस कार्यालय में कर सकते हो। कोरोना के बढ़ते संक्रमण को देखते हुए महापौर जोशी ने जनता कर्फ्यू का आह्वान किया, लेकिन कहीं भी इसका पालन होता नहीं दिख रहा। हमारे संवाददाता अभिषेक पान से इन्होंने इसका जायजा लिया है। महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनावर शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यूचा आवाहन महापौर संदीप जोशी ने केलं होतं। आज जनता कर्फ्यूचा पहिला दिवस आहे। सध्या आपण महाल इथली कैबाग रोड या परिसरात आलेलो आहे, हा पूर्ण मार्केट एरिया आहे। सध्या महापौर संदीप जोशी आणि पूर्व पालकमंत्री तसेच पूर्व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथे एक दौरा केलेला आहे। त्यांच्यासं म्हणणं आहे की चांगला प्रतिसाद जनतेकडनं मिळालेला आहे, या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांकडनं पण चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सध्या तरी कैबाग रोड या परिसरातले सगळे दुकानं बंद आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, आणि पण इतकं व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांकडनं चांगला बंदोबस्त असतानाही लोकांकडनं मात्र या जनता कर्फ्यूचं कुठेही पालन करताना दिसत नाही। मी आपल्या कॅमेरामॅनला सांगतो की हे दृश्य दाखवावे, सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही वापर केला जात नाही आहे। लोक महापौर आणि जे चंद्रशेखर बावनकुळे यांना पाहण्यासाठी गर्दी करतात आहे, लोकांच्या तोंडावर मास्क आहे पण सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही वापर नाही आहे, सगळे जवळजवळ उभे आहेत। त्यामुळे जो जो उद्देश आहे महापौरांचा की बस कोरोना संक्रमण कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी जो जनता कर्फ्यू जनतेच्या इच्छेनुसार व्हावा तो कुठेतरी दिसत नाही। आणि मी सुरुवातीला म्हटलं की महापौर संदीप जोशी यांच्या आव्हानावर, याचं महत्त्वाचं कारण असं आहे
की जेव्हा या जनता कर्फ्यूचा जेव्हा अनाउन्समेंट किंवा आव्हान महापौरांनी केलं त्याच्या काही दिवसानंतर आयुक्तांनी ट्विट केलं होतं की बाबा हे प्रशासकीयांनी निघालेले ऑर्डर नाही आहे किंवा प्रशासनाने कुठलेही हे असे ऑर्डर काढलेले नाही आहे की हा जनता कर्फ्यू आहे, हा महापौरांनी आव्हान केलेलं जनता कर्फ्यू आहे, त्यामुळे आपण दुकानं उघडे ठेवू शकता, याच्यावर कोणतीही पाबंदी नाही आहे. आणि काल संध्याकाळी म्हणजे जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पोलीस विभागाकडनं पण एक ऑर्डर काढण्यात आला होता की तुम्ही जनता कर्फ्यूच्या दिवशी दुकानं सुरू ठेवू शकता, जोही तुमच्या दुकानं बंद करायला किंवा आग्रह करेल किंवा जबरदस्ती करेल आम्हाला तक्रार करा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. म्हणजे एकंदरीत असा आहे की आपण विचार म्हणजे असा विचार केला होता किंवा असा समज होती किंवा अधिकारी तुकाराम मुंडे नागपुरातून गेल्यानंतर नवीन आयुक्त आले तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधीमधला कुठेतरी जो गैरसमज किंवा ती जो जंग होता ते कुठेतरी शमण्याची शक्यता होती, पण ती शमण्याची कुठे शक्यता नाही. वरून पोलीस विभाग पण आता याच्यात आलेला आहे, ही जी तक्रार आहे ती जी जंग आहे आता तीन विभागाकडे झाली आहे, एकतर महापौर आणि अधिकार आहे आणि पोलीस विभाग. त्यामुळे आता पाहावं लागेल की उद्या परत एक जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे, त्यानंतर पुढच्या आठवड्यात परत शनिवार रविवार जनता कर्फ्यू राहणार आहे, त्याला जनतेकडनं कसा प्रतिसाद मिळेल हे पाहावं लागेल. दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी याला 100% समर्थन दिलेलं आहे, 90% जनतेने देखील याला समर्थन दिलेलं आहे. दुर्दैवाने आज तिसरा शनिवार असल्यामुळे शासकीय चाकरमाने लोक हे नोकरीवर जाताना यावेळी आपल्याला सर्वांना दिसत आहेत, मात्र इतर सर्वांचं समर्थन याला मोठ्या प्रकारे मिळालेलं दिसत आहे. दुर्दैवाने राजकारण करण्याची ही वेळ नाही आणि राजकारण करण्याची वेळ नसताना प्रशासकीय अधिकारी शांत बसू शकले असते, परंतु कोणी कर्फ्यू पुकारल्यानंतर मुद्दाम या पद्धतीचं ट्विट करायला लावणं, मुद्दाम पत्र काढायला लावणं हा काही भारतीय जनता पक्षाने पुकारलेला बंद नव्हे की आपण पत्र काढून कुठल्याही राजकीय पक्षांनी जर बंद केला तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीचं धमक्या या शहरातील पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहे, हे देखील दुर्दैवी आहे. आता पोलीस आयुक्त माझ्याशी वैयक्तिक बोललेले असताना त्यांनी 2 दिवस तर नव्हे तर 9 दिवस लॉकडाऊन लावावा असं म्हटलं असताना आज या ठिकाणी ते या पद्धतीचं पत्र काढत आहे, तर त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. हे शहर आमचं आहे, हे शहर त्यांचंही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विनंती नाही तर गरज पडल्यास सपशेल लोटांगण घालायला देखील आम्ही तयार आहोत की त्यांनी देखील या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावं, जनतेला सहभागी करावं आणि जेणेकरून कोणीही असो या शहरातील आपण सारे मिळून हे शहर वाचवू याचा प्रयत्न करायला माझी केव्हाही तयारी आहे. इस अस्वस्थ जनता कर्फ्यू जहां डडल्ले से प्रतिष्ठान खुले हैं, सोशल डिस्टेंसिंग का पालन नहीं है, प्रशासन और महापौर के विचार एक दूसरे से मिलते नहीं, ऐसे परिस्थितियों में केवल स्थिति बिगड़ने के आसार है जिसका खामियाजा आम जनता को ही भुगतना होगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसे और दीपिका धनेश्वर की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर.